श्री स्वामी समर्थ, शनिदेव म्हटले की आपल्याला फक्त दुःख, इडापिडा, पनवती आठवते. त्यांचा प्रकोप झाला तर आपण आयुष्यात फक्त दुःखाला सामोरे जातो आणि अपयश येत राहतं असे आपल्याला वाटतं. पण ते जेव्हा आपल्यावर प्रसन्न असतात तेव्हा आपण यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो. तर जाणून घेऊया शनिदेवांबद्दल थोडंफार. भारतभर शनिदेव यांचे अनेक पीठं आहेत, परंतु तेथे फक्त 3 प्राचीन आणि चमत्कारिक पीठ आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. एक शनिशिंगणापूर, दुसरं शनिश्वरा मंदिर जे ग्वालियर मध्य प्रदेशमध्ये आहे, तिसरे सिद्ध शनिवर जे काशीवन उत्तर प्रदेशमध्ये आहे. यापैकी शनिशिंगणापूर हे शनिदेव यांचे जन्मस्थान मानले जाते. ही गोष्ट लोकप्रिय आहे की लोक कोणत्याही ठिकाणी नव्हे तर केवळ शनिदेवाच्या जन्माच्या ठिकाणी जाऊनच शनीची शिक्षा टाळू शकतात किंवा त्यांची केलेल्या चुकीबद्दल किंवा त्यांच्या प्रकोपाबद्दल माफी मागू शकतात. लोकप्रिय विश्वास आणि श्रद्धानुसार हे शनिदेव यांचे जन्मस्थान आहे. या गावात चोरी होत नाही. शनिशिंगणापूर गावात शनिदेव एक अद्भुत चमत्कार आहे. या गावाबद्दल असे म्हणतात की येथे राहणारे लोक घरे बंद करीत नाहीत किंवा दरवाजा असला तरी तो बंद करत नाहीत, तो नेहमी उघडा असतो आणि आजपर्यंत कोणीही येथे चोरी केली नाही. असा विश्वास आहे की जर बाहेरील लोक किंवा स्थानिक लोकांनी इथल्या कोणाच्याही घरातून चोरी करण्याचा प्रयत्न केला तर शनिदेवचा रोष त्याच्यावर ओढवण्यापूर्वी तो गावाची सीमा ओलांडू शकत नाही. चोराला आपल्या चोरीची कबुली द्यावी लागते आणि त्यालाही भगवान शनीकडे माफी मागावी लागते, अन्यथा त्याचे जीवन नरक बनते. छायापुत्राला छायाची गरज नाही. येथे शनिदेव काळा उंच दगड स्वरूपात आहेत, विराजमान मूर्तीच्या स्वरूपात नाहीत. येथे त्यांचे मंदिर नाही, त्यांच्यावर छत्री नाही. भगवान शनीची स्वयंघोषित मूर्ती काळी आहे. 5 फूट 9 इंच उंच आणि 1 फूट 6 इंच रुंद ही मूर्ती उन्हात संगमरवरची व्यासपीठावर बसलेली आहे. येथे शनिदेव अष्टप्रहार, वादळ, वारा, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात छत्र न घालता उभे असतात. एक झाड आहे पण सावली नाही. येथे प्रत्येक शनिवारी येणाऱ्या अमावस्येवर विशेष पूजा केली जाते. प्रत्येक शनिवारी अमावस्येच्या दिवशी किंवा फक्त शनिवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. येथे दररोज सकाळी 4 आणि संध्याकाळी 5 वाजता आरती केली जाते. शनिजयंतीवर प्रख्यात ब्राह्मणांना ठिकठिकाणाहून बोलावण्यात येते आणि लघुरुद्राभिषेक केला जातो. हा कार्यक्रम सकाळी 5 ते सायंकाळी 6 या वेळेत चालतो. जेव्हा मामा भाचा एकत्र दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांना खूप फायदा होतो. जनश्रुतीनुसार शिंगणापूरमध्ये एकदा पूर आला होता, सगळे वाहून गेले. मग एक माणसाने पाहिले की झाडावर एक मोठा आणि लांब दगड अडकलेला आहे. त्याने त्या दगडात खाली आणले आणि तो दगड म्हणजे एक आश्चर्यकारक चमत्कारी दगड होता. जेव्हा त्याने तो दगड फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून रक्त बाहेर येऊ लागले. हे पाहून त्याने तेथून पळ काढला आणि गावात गेल्यानंतर त्याने ही घटना सगळ्या गावकऱ्यांना सांगितले. हे ऐकून बरेच लोक त्या दगडाकडे आले आणि त्यांनी तो दगड उजळण्याचा प्रयत्न केला पण तो कोणापासून उजळला गेला नाही. मग एका रात्री शनिदेव स्वप्नात त्याच व्यक्तीकडे आले आणि म्हणाले की मी दगड नसून मी शनी आहे. मामा भाचा एकत्र आले आणि मला उचलले तर मी उठेल. त्या माणसाने हे स्वप्न गावकऱ्यांना सांगितले. मग गावातील एका मामा आणि भाच्याचे तो दगड उचलला व तो एका मोठ्या शेतात सूर्यप्रकाशाखाली स्थापित केला. तेव्हापासून असे मानले जाते की आपण या मंदिरात काका भाचा किंवा मामा भाचा एकत्र दर्शनाला गेले तर अधिक फायदा होतो. मेंढपाळाला सुद्धा खडक मिळाला अशी दुसरी लोकप्रिय कथा आहे. हा खडक शनिदेवाच्या रूपात एका मेंढपाळाला सापडला असे येथील लोक म्हणतात. शनिदेव स्वतः मेंढपाळांना म्हणाले की या खडकासाठी कोणतेही मंदिर न तयार करताच ती मोकळी जागा बसवा आणि या खडकावर तेल अभिषेक करण्यास सुरुवात करा. तेव्हापासून येथे व्यासपीठावर शनिपूजन आणि तेल अभिषेक करण्याची परंपरा कायम आहे. मागे वळून पाहू नये, कारण जनश्रुतींच्या मते असे म्हटले जाते की जो कोणी शनी भगवानच्या दर्शनासाठी अंगणात प्रवेश करील त्याने दर्शन घेतल्याशिवाय परत येऊ नये. आणि एकदा जर अंगणात प्रवेश केला, दर्शन घेतले की बाहेर जाईपर्यंत मागे वळून पाहू नये. जर त्याने असे केले तर शनीची कृपा त्याच्यावर दिसत नाही, त्याचे येणे निष्फळ होते. श्री स्वामी समर्थ.